श्रोते हो आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र लातूर जिल्ह्यात खरीपाच्या पेरणीला सुरुवात जिल्ह्यात कोविड बाधितांच्या संख्येत वाढ आणि आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा या आणि इतर घडामोडींबाबत आमचे वार्ताहर अरुण समुद्रे यांनी पाठवलेली ही माहिती लातूर जिल्ह्यात तेवीस जूनपर्यंत ऐंशी मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे लातूर जिल्हा हा खरीपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो जिल्ह्यातलं खरीपाचं क्षेत्र सहा लाख बारा हजार चारशे एकवीस हेक्टर आहे तेवीस तारखेपर्यंत अठ्ठावन्न हजार चारशे पंचेचाळीस हेक्टरवर पेरणी झाली आहे खरीपाच्या एकूण क्षेत्रापैकी साठ ते सत्तर टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होत असते त्यानंतर तुरीचं पीक घेतलं जातं दोन वर्षानंतर जिल्ह्यातल्या शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या यामध्ये जिल्हा परिषदेच्या एक हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर खाजगी आठशे एकोणपन्नास अशा दोन हजार एकशे सत्तावीस शाळांचा समावेश आहा शाळेच्या पहिल्या दिवशी ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश मिळावा यासाठी शाळेतल्या शिक्षकांनी पुढाकार घेऊन स्वखर्चांनी गणवेश खरेदी करून विद्यार्थ्यांना वाटप करण्याचा अनुकरणीय उपक्रम लातूर जिल्ह्यात यशस्वी झाला विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी किंवा शिक्षण घेताना दिव्यांग म्हणून प्रमाणपत्राची अडचण भासू नये म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या वतीनं लातूर निलंगा उदगीर अहमदपूर रेणापूर या ठिकाणी दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष उपक्रम घेण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर एस एल देशमुख यांनी दिली जिल्ह्यात यंदा उसाचं जास्त उत्पादन झाल्यानं दहा जूनपर्यंत साखर कारखाने सुरू होते मांजरा साखर परिवारातल्या सहा कारखान्यांनी सत्तावन्न लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप करून विक्रम केला या गाळपापोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल एक हजार तीनशे त्रेसष्ट कोटी रुपयांचं बिल अदा करण्यात आल्याची माहिती मांजरा साखर परिवाराचे प्रमुख माजी मंत्री दिलीप देशमुख यांनी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला आठ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीनं विविध योजनांतील लाभार्थ्यांचं संमेलन आयोजित करण्यात आलं होतं या संमेलनात खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला मोदी सरकारच्या योजनांच्या प्रचार प्रसारासाठी एका मोटरसायकल रॅलीचं आणि विकास रथाचंही भाजपनं आयोजन केलं होतं लातूर जिल्ह्यात कोविडबाधित रुग्णांची वाढ होत आहे जून महिन्यात रुग्णसंख्या ही पंच्याण्णव इतकी असून अवघे दोन रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विशेष कक्षात उपचार घेत आहेत रुग्ण तपासणी वाढवण्यात आली असून प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा तपासणीची व्यवस्था केली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर एस एल देशमुख यांनी दिली प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व दिन जिल्ह्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी गर्भवतींचे मृत्यू टाळण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य सेविकांना केलं उदगीर शहरातल्या प्रमुख रस्त्याचं सिमेंट मधल्या बांधकामाचा आणि अहमदपूर उदगीर राज्य रस्त्याच्या कामाचा शुभारंभ पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला या कामासाठी तेरा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे दोन कोटी तेवीस लाख रुपये खर्चाच्या अतिथीगृहाचं भूमिपूजनही राज्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं ला। लातूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा झाला जिल्हा प्रशासनाच्या वतीनं लातूर जिल्हा क्रीडा संकुलावर योगाभ्यास घेण्यात आला जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी या कार्यक्रमाचा शुभारंभ केला जिल्हा कारागृहातल्या कैद्यांसाठी देखील योग शिबिराचं आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं करण्यात आलं होतं डॉक्टर संदीपान जगदाळ यांनी यावेळी योगाभ्यास घेतला केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुब्बा आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत औसा तालुक्यात बांधण्यात आलेल्या शेतरस्ते गोठे आणि फळबाग लागवड प्रकल्पाचा लोकार्पण समारंभ पार पडला मनरेगातून ग्रामसमृद्धी अभिनव योजनेचे जनक औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा मतदारसंघात निर्माण एक हजार किलोमीटर अंतराच्या शेतरस्त्याची फळबाग योजनेची यावेळी माहिती दिली खरीप हंगामात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खताचा पुरवठा कमी पडू देणार नसल्याची ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री खुब्बा यांनी दिली शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं शेती करावी यासाठी निलंगा विधानसभा मतदारसंघात आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी ठिकठिकाणी शेतकरी समृद्ध अभियानाच्या माध्यमातून शेतकरी मेळावे घेतले लातूर शहर प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध करण्यात आला नव्या आराखड्यानुसार सत्तावीस प्रभाग झाले असून नगरसेवकांची संख्या वर पोहोचली आहे मात्तबर नगरसांच्या प्रभाग रचनेत मोठा बदल झाल्यामुळे त्यांना नव्या प्रभागाची शोधाशोध करावी लागणार आहे नव्या रचनेनुसार प्रभागाच्या संख्येत नऊ तर नगरसेवकांच्या संख्येत अकराने वाढ झाली असून आक्षेप त्यावरील सुनावणी आणि त्यानंतर आरक्षण सोडत होणार असल्याचं पालिका आयुक्त आणि प्रशासक अमन मित्तल यांनी सांगितलं लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते अरुण समुद्रे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला